नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो करिअर मेकिंग गार्डन्समध्ये आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांचे महाराष्ट्रातील समस्त नीट दोन हजार बावीससाठी साठी परीक्षा देऊ इच्छिणाऱ्याला आणि मेडिकल जे काही कोर्सेस आहेत त्याच्यामध्ये करिअर करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचे आपल्या या चॅनलमध्ये हार्दिक स्वागत आजचा जो विषय आहे तो म्हणजे नीट म्हणजे नॅशनल इलिजिबिलिटी कम एट्रन्स टेस्ट एन टी ए थ्रू नॅशनल टेस्टिंग एजन्सी थ्रू दोन हजार बावीसमध्ये जी काही टेस्ट घेतली जाणार आहे ती टेस्टची डिक्लेरेशन डेट आहे ती सतरा जुलै दोन हजार बावीस दरवर्षी मे महिन्यातल्या पहिल्या रविवारी एक्झाम होत असते आणि कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती या दोन वर्षामध्ये डेट थोडी चेंज होत आली आणि तिसऱ्या वर्षी सुद्धा सतरा जुलै दोन हजार बावीस या दिवशी एन टी ए थ्रू नीटची एक्झाम घेतली जाणार आहे आणि त्याची फॉर्म भरण्याची मुदत ही सहा मे दोन हजार बावीसला पहिल्या वेळेस संपली मुदत एक महिन्याची मुदत आलेली होती ती सहा मे दोन हजार बावीसपर्यंत पर्यंत होती त्यानंतर दहा दिवस एक्स्टेन्शन मिळालं ते म्हणजे पंधरा मे दोन हजार बावीसपर्यंत पर्यंत नीटचा फॉर्म भरता येत होता आणि नंतर आणखी एक्सटेंशन झालं आणि वीस तारखेच्या संध्याकाळीपर्यंत आपल्याला नीटचा फॉर्म भरता येत होता जवळपास वीस मे दोन हजार बावीस या दिवशी नीटचा फॉर्म भरण्याची लास्ट मदत होती आणि यावर्षी जवळजवळ भारत देशामधील तब्बल एकोणीस लाख पन्नास हजाराच्या आसपास फॉर्म भरले गेलेले आहेत वास्तविक गेल्या नीटचे एक्झाम दोन हजार सोळा सतरापासून जे चालू झालेले आहे त्यावेळेसपासून नीटमध्ये एक्झामला बसणाऱ्यांचा आकडा वरचेवर वाढत चाललेला आहे आणि दोन हजार बावीसमध्ये नीटसाठी जे काही रिपीटसाठी बसणाऱ्यांची संख्या कमालीची वेगाने वाढत चाललेली आहे मेडिकल क्षेत्रामध्ये करिअर करणाऱ्यांच्या जी विद्यार्थ्यांची संख्या महाराष्ट्र त्याचबरोबर भारत देशामध्ये जे काही फॉर्म भरण्याची जी संख्या आहे ते वरचेवर वाढत चाललेली आहे पाठीमागे मी तुम्हाला सांगितलंच होतं की इंजिनिअरिंग आणि मेडिकलकडे जाणारा कल हा बारावी सायन्समध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा असतो परंतु गेल्या तीन चार वर्षापासून वरचेवर नीटची परीक्षा देऊन मेडिकलमध्ये दे करिअर करणाऱ्यांची संख्या जरा थोडीशी जास्त कमालीची वाढलेली आहे यामधून या, या गोष्टीच्या माध्यमातून आपल्याला असं सिद्ध होत आहे की कदाचित हे जे दोन हजार एकवीसची जी काउन्सिलिंगची प्रोसेस ऑल इंडियाचे असेल किंवा सेंट्रल आपली सी एटी सेल मार्फत महाराष्ट्र स्टेट काउन्सिलिंगची प्रक्रिया असेल या दोन्ही काउन्सिलिंगची प्रक्रिया जवळपास खूप लांबत लांबत गेली आणि वीस मे पर्यंत प्रवेश प्रक्रिया लांबली त्यामुळे ज्या ज्या विद्यार्थ्यांना मिळत नाही अशा विद्यार्थ्यांनी अगदी रिपीटचा डिसिजन घेतला जवळ जवळ गेल्या तीन चार वर्षामध्ये हा रेशो वाढतच चालला आणि दोन हजार बावीसमध्ये जवळपास साडे एकोणीस लाख विद्यार्थी नीटच्या एक्झामसाठी बसणार आहेत ही एक डोळ्यात लक्ष देऊन लक्षवेधी गो घटना घडली असं मला वाटतंय आहे या माध्यमातून मला असं एक सूचित करायचं आहे विद्यार्थी मित्रांना आणि पालकांना की मेडिकलमध्ये एमबीबीएस पासून फिजिओथेरपीपर्यंत किंवा बी एस सी नर्सिंगपर्यंत सर्व क्षेत्रामध्ये ज्यांना करिअर करू इच्छित आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांना एक माझं म्हणणं आहे की यावर्षीचा जो पेपर आहे तो गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये थोडासा इझी असेल असं मला वाटतंय बऱ्याच वेळा ज्या ज्या वेळेस नॅशनल टेस्टिंग एजन्सी किंवा सी बी थ्रू एन सी आर टी जे काही आपला पोर्शन आहे त्या पोर्शनमधून नीटची एक्झाम घेतली जाते त्यामधून गेल्या तीन चार वर्षापासून नीटचा एक्झामचा पेपर हा वरच्यावरच्या सोपा होत गेला होता सुरुवातीला दोन हजार सतरामध्ये थोडासा पेपर कसा स्वरूप असतो तो माहीत नसल्यामुळे जरासा टफ गेला दोन हजार एकोणीसमध्ये सुद्धा त्यापेक्षा थोडासा इझी राहिला दोन हजार वीसमध्ये खूपच इझी राहिला आणि त्याच पद्धतीनं करोनाच्या पार्श्वभूमीवर दोन हजार एकवीसमध्ये पेपर हा खूप इझी राहील असं वाटत होतं परंतु फिजिक्समध्ये खूप बऱ्याच जणांना फिजिक्स हा पेपर टफ गेला आणि त्याचा जवळजवळ जो काही डिफिकल्टी लेवल आहे ती मात्र दोन हजार एकवीसमध्ये मध्ये थोडीशी जास्त राहिली आता सर्वजण फिजिक्सकडे कॉन्सन्ट्रेट करताना दिसतात परंतु मला असं वाटत आहे की दोन हजार बावीसमध्ये मध्ये कदाचित फिजिक्सचा पेपर हा सोपा येऊ शकेल परंतु केमिस्ट्री आणि बायोलॉजीचा पेपर एखाद्या वेळेस स्टफ येण्याची शक्यता आहे सर्वांना माझा प्रिपरेशन करणाऱ्या सम समस्त महाराष्ट्रातील तमाम मराठी महाराष्ट्रीयन विद्यार्थ्यांना माझं म्हणणं असं आहे की तुम्ही बायोलॉजीकडे कॉन्सन्ट्रेट करा मॅक्झिमम जो बेस आहे तो बायोलॉजीमध्ये करा केमिस्ट्रीकडे कॉन्सन्ट्रेट करा आणि फिजिक्ससुद्धा यावर्षीचा जो गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये यावर्षीचा रिझल्ट थोडासा टफ लागण्याची शक्यता आहे आणि दोन हजार एकवीसमध्ये कदाचित मेरिट खाली आलं होतं परंतु ते वरती जाऊ आहे गव्हर्मेंट एम बी बी एस मेडिकल कॉलेजमध्ये दोन हजार सोळापासून वरचे वर दहा ते पंधरा मार्कानं मेरिट वाढतच गेलं होतं त्याला पर्याय म्हणजे दोन हजार एकवीस दोन हजार एकवीसमध्ये ओपन कॅटेगरीचं मेरिट जे आहे ते दोन हजार वीसच्या तुलनेमध्ये जवळपास दहा मेरिटनं खाली आलं दहा ते अकरा मेरिटनं खाली आलं त्यामुळे आणि गव्हर्मेंट प्रायव्हेट मेडिकल कॉलेजेसमध्ये सुद्धा जवळपास अकरा ते बारा मार्कांनी खाली आलेला आहे परंतु तोच कट ऑफ दोन हजार बावीसमध्ये निश्चित पणानं आपल्याला वरती जाताना दिसेल त्यामुळे पाचशे सत्तर पाचशे पंच्याहत्तर हे ओपन कॅन्डिडेटला चा कट ऑफ असेल असं माझं म्हणणं आहे त्याही पलीकडे ओबीसी कॅन्डिडेटचा सुद्धा दरम्यान सत्तरच्या आसपास राहील ईडब्ल्यू एस साठी सुद्धा सत्तर बहात्तरचा कट ऑफ राहील एस सी कॅन्डिडेटसाठी पाचशे सत्तरच्या किंवा पंच्याहत्तरच्या वरती मार्क्स पडायला पाहिजे हे लक्षात ठेव चारशे पंच्याहत्तरच्या वरती मार्क्स पडायला पाहिजे हे लक्षात ठेवा जवळजवळ सर्व कट ऑफ इथे दहा ते पंधरा मार्कांना वाढतील अशा हिशोबाने तुम्ही कॉन्सन्ट्रेट करा पेपर देत असताना आपल्या मॅक्झिमम चुका कमी कशा होतील याच्याकडे कॉन्सन्ट्रेट करा आणि जास्तीत जास्त मार्क्स मिळवण्याचा प्रयत्न करा साडे एकोणीस लाख एवढे विद्यार्थी नीटची परीक्षा महाराष्ट्रामध्ये दे देतात यावरून असं एक सूचित होत आहे की सर्व लोकांचा ओघ हा मेडिकल फील्डमध्ये वाढलेला आहे आणि त्यामुळे कदाचित यावर्षीसुद्धा मेरिट हाय जाण्याची शक्यता आहे या निमित्ताने मी तुम्हाला एवढंच सांगू इच्छित आहे की महाराष्ट्रामधील सर्व तमाम महारा मेडिकल लीटची एक्झाम देणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना काउन्सलिंगच्या माध्यमातून किंवा एम बी बी एसपासून पासून सर्व करिअरच्या वाटेमध्ये आम्ही मार्गदर्शन करण्याची ही सिरीज आम्ही चालू करणार आहे इथून पुढे जवळपास प्रिपरेशनमध्ये काय काय कॉन्सन्ट्रेट कशाकडे का करायला पाहिजे या संदर्भातला व्हिडिओ राहणार आहे आणि हा या निमित्तानं इथून पुढे प्रत्येक टप्प्यावरती आम्ही तुम्हाला गाईडलाईन करणार आहे आमचा पेड काउन्सिलिंग प्रोग्रामसुद्धा अवेलेबल आहे ज्यांना ज्यांना हेल्प घ्यायची आहे त्यांनी आमच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये फोनवरती संपर्क करून घेऊ शकता आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक करा त्याचबरोबर आमच्या चॅनलला बेल ऐकॉन दाबून दाबून सबस्क्राईब जरूर करा या निमित्तानं मला असं सांगायचं आहे की करिअरमध्ये कोणत्याही प्रकारची चूक होऊ न देणे किंबहुना प्रत्येक टप्प्यावरती कशा पद्धतीनं सी से टी सेल एम सी सी थ्रू काउन्सिलिंग प्रक्रिया चालते त्या काउन्सिलिंगमधून आपल्याला आपल्या करिअरमध्ये काहीतरी चूक होऊ नये या संदर्भातल्या बॅकअप देण्यासाठी आम्ही हा करिअर मेकिंग गायडन्सचा यूट्यूब चॅनल आणि त्या माध्यमातून आम्ही करिअर मेकिंग गायडन्स नावाने एक अकॅडमी गेल्या पाच ते सात वर्षापासून चालवतो आहे त्यामुळे प्रत्येक टप्प्यामध्ये आम्ही तुम्हाला मदत करण्याची ही जी सिरीज आहे ती आम्ही करत आहे तर या निमित्तानं एवढंच सांगेल आणि आपण सर्वांनी अभ्यासासाठी सर्व विद्यार्थ्यांना आम्ही शुभेच्छा देऊन आजचा व्हिडिओ संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र